नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, OLS बाय इग्नाइट अकॅडमी या चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच तलाठीची ॲड पडली. आता या माहितीमध्ये आपल्याला आता फॉर्म भरताना आपल्याला नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. कारण त्या जागेंचा विचार करून, आपल्या समांतर आरक्षणाच्या जागेंचा विचार करून आपण आपले फॉर्म भरत असतो. त्यासाठी आपण सुद्धा प्रत्येक जिल्ह्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नांदेड जिल्ह्यामध्ये नेमकं किती जागा आहेत याविषयी माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी जे लोक आजही नवीन आहेत, त्यांना असं वाटतं मला खरंच तयारी करायची आहे चांगल्या प्रकारे, तर त्यांच्यासाठी आपण घेऊन आलोय ही तलाठी ओरिएंटेड बॅच. फक्त तलाठी ओरिएंटेड बॅच ज्यांना वाटतं मला तयारी करायची, तुम्ही या बॅच साठी नक्की एनरोल करू शकता आणि तुमचा अभ्यास सुरू करू शकता. मित्रांनो बघा, अनुभवी शिक्षक वृंद, ज्या शिक्षकांनी स्वतः टीसीएचा बीबीएस पॅटर्न स्वतः अनुभवलाय किंवा हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलंय, असे शिक्षक तुम्हाला यामध्ये मदत करतील. सोबत स्ट्रिक्टली न्यू टीसीएस पॅटर्न नुसार गोष्टी होतील सगळ्या. पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध राहतील, डाउट क्लिअरिंग सेशन होईल, 150 प्लस टॉपिक वाईज असणाऱ्या किंवा इतर टेस्ट तुम्हाला त्यामध्ये उपलब्ध असतील. सोबत ही टीम तुमच्या सोबत असेल, ही टीम तुम्हाला वेळोवेळी सगळ्या गोष्टीसाठी मदत करेल. ओके, फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच तुमच्यासाठी उपलब्ध आहे. चला, त्याचबरोबर असं वाटतंय मला पुस्तकांची गरज आहे, तर बघा टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न असणार एक नंबर पुस्तक महाराष्ट्रामध्ये सध्या जे पुस्तक सगळ्यात जास्त धुमाकूळ घालतंय असं पुस्तक, बुद्धिमत्ता चाचणीचं पुस्तक सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध आहे. याच ऍपवरती तुम्ही ते पुस्तक स्वतः मागणी करू शकता. त्याचबरोबर ट्रिकी हुक्याब नावाचं बुस्टर पुस्तक तुमच्यासाठी पण तुमचं हुक्याब बुस्टर करण्यास मदत करेल. त्याच्याबरोबर असं वाटतंय आपल्याला पाठीमागच्या पीवायक्यू आपल्याकडे पाहिजे, मग प्रिव्हियस इयर प्रश्नांसाठी तुम्हाला हे पुस्तक सध्या मदत करेल. जे पुस्तक महाराष्ट्रात खूप जोरात चालत आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4000 प्लस प्रश्नांचा सराव करता येईल. म्हणजे टीसीएस पॅटर्न नुसार असणाऱ्या सगळ्या प्रश्नांचा सराव तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून, टीसीएस आयबीपीएस एक्झाम गाईड नावाचं पुस्तक सुद्धा तुम्ही ऍपवरती उपलब्ध असेल, तिथून त्याची ऑर्डर करू शकता तुम्ही. बरोबर, चला आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. नांदेडमध्ये नेमकं जागा किती आहेत, तर सगळ्या जागांचा विचार करता 119 जागा उपलब्ध आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. त्या 119 जागा समांतर आरक्षणामध्ये कशा प्रकारे विभागल्या आणि कॅटेगरीमध्ये कशा प्रकारे विभागल्या हे आता आपण जाणून घेणार आहे. पहिलं बघूया एससी साठी, म्हणजे अनुसूचित जातीसाठी नेमकं जागा किती आहेत, तर 10 जागा एससी साठी आहे, त्यापैकी 2 जागा सर्वसाधारण, 5 महिलांसाठी, 2 जागा ह्या माजी सैनिकांसाठी आणि भूकंप प्रकल्पग्रस्तांसाठी कोणतीही जागा नाही, मात्र अंशकालीन उमेदवारासाठी 1 जागा इथे राखीव आहे. त्यानंतर एसटीसाठी 7 जागा आहे, त्यापैकी 1 जागा सर्वसाधारणसाठी, 3 महिलांसाठी, खेळाडूंसाठी कोणतीही जागा नाही, माजी सैनिकांसाठी मात्र 3 जागा आहे, प्रकल्प भूकंप आणि अंशकालीनसाठी कोणतीही जागा इथे उपलब्ध नाही आहे. त्यानंतर VJA साठी इथे 2 जागा उपलब्ध आहे, त्यापैकी सर्वसाधारणाला नाहीये, तर महिलांनाच या 2 जागा आहे, इतर कोणत्याही आरक्षणामध्ये म्हणजे समांतर आरक्षणामध्ये जागा दिसत नाही आपल्याला. त्यानंतर NTB नावाच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे भज ब साठी 2 जागा उपलब्ध आहे, त्या दोन्ही जागा महिलांसाठी आहे, इतर कोठेही जागा उपलब्ध नाहीये. त्यानंतर NTCला 4 जागा उपलब्ध आहे, या चारीचे चारी जागा कुठे आहे, तर महिलांसाठी आहे. बघा, नांदेडमध्ये जर बघितलं तर महिलांसाठी सगळ्यात जास्त जागा दिसत आहे, बरं का. म्हणजे नांदेड महिलांना जर असं वाटतंय की मला माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे, तर तुम्ही नक्की नांदेडमध्ये फॉर्म टाका, कारण महिलांसाठी भरपूर. बघा, एकूण जागेपैकी 43 जागा, सगळ्या कॅटेगरीचा विचार करा, 43 जागा या महिलांसाठी आहे फक्त नांदेडमध्ये. म्हणजे इतर रिझर्वेशनचा विचार करता तर महिलांनाच जास्त जागा दिसत आहे, म्हणून तुम्ही इथे चांगला चान्स आहे महिलांसाठी, फॉर्म भरू शकता. बजेटला कोणतीही जागा नाहीये, भजड पूर्ण म्हणजे NTD पूर्णपणे ब्लँक आहेत, यांच्यासाठी एकही जागा या कॅटेगरीसाठी उपलब्ध नाहीये. त्यानंतर SBC कॅटेगरीसाठी बघा, 1 जागा आहे, ही 1 जागा सर्वसाधारणसाठी उपलब्ध आहे, इतर कोणत्याही आरक्षणामध्ये समांतर आरक्षणात जागा उपलब्ध नाहीये. त्यानंतर इतर मागासवर्गांसाठी OBC साठी बघा, 25 जागा उपलब्ध आहे OBC ला, त्यापैकी 3 जागा या सर्वसाधारण, 8 जागा महिला, 3 जागा खेळाडू, 9 जागा माजी सैनिकांसाठी. बघा, सगळ्यात जास्त जागा आहेत, त्याही पेक्षा आहेत खाली काही जागा, पण माजी सैनिकांसाठी चांगल्या जागा आहे. कोणत्या, तर OBC मधले माजी सैनिकांसाठी जागा आहेत.
इथं प्रकल्प आणि भूकंपासाठी जागा नाही, अंशकालीनसाठी मात्र दोन जागा इथे उपलब्ध आहेत. त्यानंतर ईडब्ल्यूएस, ईडब्ल्यूएसला 10% आरक्षणाचा विचार करता 13 जागा आहे. या 13 जागेचं विभाजन करता बघा, 5 जागा सर्वसाधारण, 6 जागा महिलांसाठी, त्यानंतर खेळाडूला जागा नाहीये, 1 जागा सैनिकांसाठी आणि इतर कोणत्याही ठिकाणी जागा नाहीये, मात्र अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा शिल्लक आहे तेथे. त्यानंतर बघा अराखीव म्हणजे ओपन साठी किती जागा आहेत, तर ओपन साठी 44 जागा येथे आपल्याला दिसून येतात. ओपन साठी बघा चांगल्या जागा आहे, ओपन साठी 44 जागा आहे, त्यापैकी 10 जागा मात्र सर्वसाधारणसाठी आहे, 10 जागा महिलांसाठी, 5 जागा खेळाडूंना उपलब्ध आहे, माजी सैनिकांना 10 जागा उपलब्ध आहे, प्रकल्पग्रस्त 1 आणि भूकंपग्रस्तांना 3 जागा इथे उपलब्ध असून तुम्हाला पदवीधर अंशकालीनसाठी 5 जागा इथे दिसतात. खूप चांगल्या जागा आहेत ते. त्याच्यानंतर बघा इथं पेशा क्षेत्र ऍड होतंय. पेशा क्षेत्राला जर बघितला तर 11 जागा आहे पेशा क्षेत्रामध्ये, त्यापैकी 3 जागा आहे सर्वसाधारणसाठी, 3 महिलांसाठी, 1 खेळाडू, 2 माजी सैनिक, 1 प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्ताला कोणतीही जागा नाहीये, मात्र पदवीधर अंशकालीनसाठी 1 जागा आपल्याला दिसून येते. या सगळ्या 119 जागेचे विभाजन दिसतंय बघा. त्यापैकी दिव्यांगासाठी 3 जागा राखीव ठेवल्या, एकूण जागांचा विचार करता दिव्यांगांसाठी 3 जागा राखीव आहे, त्यापैकी 2 जागा या अल्पदृष्टीसाठी आणि 1 जागा ही कर्णबधिर असणाऱ्या व्यक्तींसाठी या जागा उपलब्ध आहे. नांदेडमध्ये थोडा अभ्यास करून जर फॉर्म भरला तर नक्की तुमचा फायदा होऊ शकतो, कारण महिलांसाठी पण चांगल्या जागा आहेत, ओपन साठी पण चांगल्या जागा आहेत, तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. खूपच चांगली चान्सेस म्हणजे चांगले चान्सेस आहेत तुम्हाला इथे. जर तुम्हाला वाटतंय माझी तयारी चांगली झाली, मग टेस्ट सिरीज उपलब्ध आहे मित्रांनो. फक्त 21 रुपयामध्ये ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी उपलब्ध आहे. 10 टेस्टची ही टेस्ट सिरीज असेल, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्ट्रिक्टली TCS पॅटर्नचे काय होणार, सराव होणार, म्हणजे 100 प्रश्न 200 मार्काची पूर्ण सराव या पॅटर्ननुसार तुमचा करून घेतला जाईल. आणि ज्यांना असं वाटतंय मला सगळं झालंय परंतु मला कोणती बॅच लावायची नाही, मला तलाठीची नाही लावायची, मला यासोबत सगळ्या परीक्षांची तयारी करायची, मित्रांनो तुमच्यासाठी ऑल इन वन बॅच उपलब्ध आहे, ज्यामध्ये तलाठी, जिल्हा परिषद, नगर परिषद, अंगणवाडी असेल किंवा कृषी सेवक असेल, विस्तार अधिकारी असेल, कोणते असेल, सगळ्यांची तयारी होईल. 1999 मध्ये बॅच उपलब्ध आहे तुम्हाला. त्यामध्ये अनुभवी शिक्षक तुम्हाला शिकवणार, सोबत तुम्हाला PDF फॉर्म मध्ये नोट्स उपलब्ध असणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन 150 प्लस प्रॅक्टिस टेस्ट उपलब्ध असतील तुम्हाला. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या ऍप वरती उपलब्ध असतील. तुम्हाला वाटतंय मला बॅच घ्यायची, मला पुस्तक घ्यायचं किंवा मला इतर कोणती माहिती पाहिजे, तर तुम्ही या नंबरवरती कॉल मेसेज करू शकता. 88 89 61 16 या क्रमांकावरती संपर्क करा. इग्नाइट अकॅडमी नावाचं ऍप डाउनलोड करा. सर्व माहिती, सर्व गोष्टी तुम्हाला येथे मात्र उपलब्ध होतील. या व्यतिरिक्त काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मेन्शन करा, तुम्हाला नक्की माहिती मिळेल. ओके, थँक्यू, धन्यवाद मित्रांनो.